नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका, या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा मार्गावरच्या खर्डी उंबरमाळी स्थानकादरम्यान बुधवारी अचानक भीषण वणवा लागला असं कळत आहे. या वणव्यामुळे रेल्वे रुळावर आगीचे लोळ यायला लागले आणि त्यामुळे मध्य रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या वणव्यामुळे वनसंपदेचं मोठं नुकसान झालंय. यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक देखील कोलमडलेलं आहे. ही आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी कल्याण, भिवंडी आणि ठाणे अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर मोठ्या शर्थीनं नियंत्रण मिळवलंय. यानंतर हळूहळू रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आलेली आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाला वारंवार रेल्वे रुळांच्या बाजूला असलेलं गवत काढण्यासंदर्भातली मागणी करून देखील त्याकडे लक्ष न दिल्यानं ही आग लागल्याचा आरोप कर्जत कसारा रेल्वे प्रवासी संघटनेकडून करण्यात आलाय. कर्जत रेल्वे प्रवाशी संघटनेच्या माध्यमातून स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वे रुळांचे गवत आणि झाडं तोडण्यासंदर्भात आम्ही सातत्याने विनंती करत असतो, परंतु त्या विनंतीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज ही गोलबन गेटजवळ भीषण आग लागली आणि जवळजवळ 2 ते 2.25 तास आमच्या रेल्वे प्रवाशांना ताटकळत बसावं लागलं. पण आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. गणेश, कळू शकलाय का कारण आणि किती वेळ लागला ही आग विझवण्यासाठी आणि त्यामुळे रेल्वे सेवा किती काळ प्रभावित झाली होती? रेणुका, ही आग कोणत्या तरी अज्ञाताने लावल्याची माहिती आता समोर येते आहे. त्या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडनं आता चौकशी होईल आणि त्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. मात्र अजून तरी आग कोणी लावली हे अजून कळू शकलेलं नाहीये. 7:30 ते 8 च्या सुमारास खर्डी आणि उंबरमाळी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळालगत अप आणि डाऊनच्या बाजूला रेल्वे रुळांच्या बाजूला असलेलं जे सुकलेलंच गवत होतं त्यांना ही आग लागली होती. आणि याच वनव्याच्या शेजारी जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये ही आग मोठ्या प्रमाणात पसरली आणि त्यामुळे वनसंपदेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र ट्रॅकच्या बाजूला ही आग लागल्यानं रेल्वे प्रशासनानं तात्काळ लोकल सेवा ही बंद केली, कारण ते जे आगीचे लोळ होते ते रेल्वे ट्रॅक पर्यंत येत होते. जवळजवळ 1.5 ते 2 तास रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला होता. कल्याण ते कसारा मार्गाची वाहतूक अप आणि डाऊन मार्गाची दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली होती. तर लांब पल्ल्याच्या गाड्या होत्या त्या देखील कसाऱ्याच्या मागे थांबल्या होत्या, ज्या कल्याणच्या दिशेने येणार होत्या. मात्र त्यानंतर भिवंडी, कल्याण आणि ठाणे अग्निशमन दलाच्या गाड्यांनी त्या ठिकाणी भेट देत आगीवर नियंत्रण मिळवलं आणि त्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक ही हळूहळू रात्री 9 नंतर पूर्वपदावर आलेली आहे. धन्यवाद गणेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय वणव्यामुळे रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात ही आग लागली होती आणि त्याचे लोळ रेल्वे ट्रॅक पर्यंत येत होते आणि त्यामुळे ही पावलं उचलावी लागली आणि शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलानं अखेर ही आग आटोक्यात आणलेली आहे. आणि त्या बातमी चंद्रपुरातली, कारण चंद्रपूर शहरातल्या महाकाली मंदिरासमोर असलेल्या एका गोदामाला भीषण आग लागली आहे. या गोदामामध्ये टाईल्सचा साठा होता. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न केलेत. गोदामात शिरलेल्या चोरांनी ही आग लावल्याचं या सीसीटीव्हीतल्या दृश्यांमध्ये स्पष्ट होत आहे. चंद्रपूर महापालिका आणि बल्लारपूर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंबांनी 2 तासांनंतर ही आग नियंत्रणात आणली. स्थानिक नागरिकांनीही यावेळी सहकार्य केलं. पोलिसांनी या प्रकरणी आता अधिक तपास सुरू केलाय. आपण बघतोय टाईल्सच्या गोदामाला आग लागल्याचं यामध्ये दिसतं. हैदर शेख यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. हैदर, यासंदर्भात आणखीन काही तपशील मिळू शकलाय? काल रात्रीच्या सुमारास ही आग लागलेली आहे. अज्ञात चोरट्यांनी इथे गोडाऊन मध्ये प्रवेश केला आणि चोरीच्या उद्देशाने ते गेले होते आणि त्यानंतर ही आग लावली असं माहिती मिळत आहे. सध्या 2 तास ही आग सुरू होती आणि त्यानंतर मनपा चंद्रपूर आणि बल्लारपूर नगरपालिका या 2 ठिकाणच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले आणि जवळपास 2 तास या आगीला नियंत्रणासाठी लागले आणि त्यानंतर आग सध्या पूर्णपणे विझवण्यात आलेली आहे. परंतु नेमकी ही घटना कोणी केली आणि ही आग कशी लागली या संदर्भात चंद्रपूर पोलीस तपास करत आहेत. धन्यवाद हैदर या माहितीबद्दल. पोलिसांनी या संदर्भातला तपास आता सुरू केलाय. आता पुढची बातमी आहे. नवी मुंबईतली भंगारात काढलेल्या कारची